विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन्स बघणार आहोत. सायमल्टेनियस इक्वेशन्स. नाउ व्हाट इज सायमल्टेनियस इक्वेशन्स? सायमल्टेनियस इक्वेशन्स याचा अर्थ काय ते लक्षात घ्या. एक सामायिक समीकरणे. एक सामायिक समीकरणे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन पेयर्स दिलेले असतील. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले असतील. बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इफ बोथ द इक्वेशन आर सॅटिस्फाईड. बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इफ बोथ द इक्वेशन आर सॅटिस्फाईड देन दिस टू इक्वेशन आर सेड टू बी सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे जेव्हा दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तुम्हाला दिलेले असतील आणि व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स तुम्हाला दिलेले असतील, त्या सबस्टिट्यूट केल्यानंतर जर इक्वेशन दोघं इक्वेशन सॅटिस्फाईड झाले तर त्या ठिकाणी त्यांना म्हटलेलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्या अगोदर आता या बघा, इक्वेशन इज सॅटिस्फाईड म्हणजे इक्वेशनचं समाधान झालं याचा अर्थ काय ते लक्षात घ्या. इक्वेशन इज सॅटिस्फाईड किंवा इक्वेशनचं समाधान झालं असं आपण का म्हणतो किंवा त्याचा अर्थ काय, तर ते अर्थ लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण दिलेल्या इक्वेशन मध्ये चलाच्या म्हणजे व्हेरिएबलच्या किमती टाकतो आणि त्या किमती टाकल्यामुळे जर समजा डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारखी आली तर त्या ठिकाणी त्या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे और इक्वेशन इज सॅटिस्फाईड फॉर दॅट व्हॅल्यू. जसं तुम्ही भाजीपाला घ्यायला गेले समजा, दुकानदार आणि तुम्ही या दोन बाजू आहे आणि तिथं लक्षात घ्या की ज्यावेळेस तो एक किलोचा माप टाकेल आणि ज्यावेळेस तुम्हाला एक किलो पूर्ण भाजीपाला मिळेल म्हणजे दोघं बाजू सारख्या येतील, तेव्हा तुमचं पण समाधान होईल आणि त्या दुकानदाराचं पण समाधान होईल. तसं या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये म्हणजे बोथ द इक्वेशन हॅव अ युनिक सोल्युशन. आता याचं उदाहरण द्यायचं, त्याच्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की समजा दोन संख्यांची बेरीज पाच आहे. इफ द सम ऑफ टू नंबर्स इज फाईव्ह अँड द सम ऑफ दॅट टू नंबर्स इज ऑल्सो सेव्हन. म्हणजे जर समजा मी असं उदाहरण घेतलंय की दोन संख्यांची बेरीज एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, दोन संख्यांची बेरीज पाच आहे आणि त्याच दोन संख्यांची बेरीज सात आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेव्हन. तर या ठिकाणी समजा तुम्ही एक्स ची किंमत सपोज एक्स इक्वल टू थ्री घेतली, तुम्ही समजा एक्स ची किंमत तीन घेतली आणि वाय ची किंमत दोन घेतली, तर याच्यामुळे काय होत आहे, फक्त पहिलं इक्वेशन सॅटिस्फाईड होत आहे म्हणजे थ्री प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह. हीच किंमत जर तुम्ही इथे टाकली तर हे इक्वेशन सॅटिस्फाईड होणार नाही म्हणजे थ्री प्लस टू इज इक्वल टू सेव्हन, दिस इज नॉट पॉसिबल, फाईव्ह इज नॉट इक्वल टू सेव्हन अँड देअरफोर दिस टू इक्वेशन आर नॉट सायमल्टेनियस इक्वेशन. मग आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन बघायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते लक्षात घ्या. तर या ठिकाणी जसं आता या ठिकाणी एक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, सपोज मी या ठिकाणी दुसरं इक्वेशन घेतो एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन. समजा हे इक्वेशन मी या ठिकाणी घेतलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन. तर या ठिकाणी तुम्ही बघा ना, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दोन संख्यांची बेरीज पाच आहे आणि त्याच दोन संख्यांची वजाबाकी एक आहे. सम ऑफ टू नंबर्स इज फाईव्ह अँड डिफरन्स ऑफ दॅट टू नंबर्स इज वन. तर इथं तुम्ही ओरली सांगू शकता की तीन अधिक दोन म्हणजे पाच आणि तीन वजा दोन म्हणजे एक, तर थ्री अँड टू इज द सोल्युशन ऑफ दिस टू सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे हे याचं सोल्युशन आहे, हे याचं सोल्युशन आहे. याचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही एक्स ची किंमत तीन टाकाल वाय ची किंमत दोन टाकाल लेफ्ट हँड साईड, याला लेफ्ट हँड साईड म्हणतात हे लक्षात घ्या, इक्वेशन मध्ये बरोबर चिन्हाच्या डावी बाजू म्हणजे लेफ्ट हँड साईड, उजवी बाजू म्हणजे राईट हँड साईड. इक्वेशनला दोन बाजू असतात, एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. तर हे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, इन शॉर्ट इट इज रिटन एज एल एच एस अँड आर एच एस, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड. तर हे दोन इक्वेशन तीन आणि दोन या किमतीमुळे सॅटिस्फाईड होतात, त्यांचं समाधान होतं, म्हणून यांना म्हटलेलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन. तर आता या ठिकाणी बघा, आता मी तीन आणि दोन लिहिले
याच्यामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या महत्त्वाचं, दिस इज द ऑर्डर पेअर, म्हणजे इथं तुम्हाला पहिल्यांदा लिहिताना किंमत एक्सचीच लिहायची आहे, नंतर तुम्हाला इथं वायची किंमत लिहायची आहे. तर या पद्धतीने एक्स इक्वल टू थ्री अँड वाय इक्वल टू टू, म्हणजे या युनिक सोल्युशन मुळे, म्हणजे या एका सोल्युशन मुळे हे दोघं इक्वेशन सॅटिस्फाईड होतात, आणि म्हणून यांना म्हटलेलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याला आपण एकाच एक सामायिक समीकरण म्हणतो. याचा अर्थ ज्यांचं एकाच समयी म्हणजे एकाच वेळी या तीन आणि दोन किमतीमुळे समाधान होत, म्हणून त्याला काय म्हटलं त्या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन. आणि सोल्युशन ऑर द रूट, आता या ठिकाणी बघा, सोल्युशन ऑफ इक्वेशन और रूट ऑफ इक्वेशन, किंवा इथं समजा तुम्ही टू व्हेरिएबल मध्ये घेतलं तर सोल्युशन ऑफ इक्वेशन अँड रूट ऑफ इक्वेशन असं जर म्हटलं तर त्याच सोल्युशन किंवा रूट याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईड द गिवन इक्वेशन. फॉर एक्झाम्पल सपोज एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेव्हन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेव्हन, इफ यू विल टेक द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू फोर अँड वाय इज इक्वल टू थ्री, देअरफोर सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू फोर अँड वाय इज इक्वल टू थ्री, और रूट्स ऑफ द इक्वेशन आर एक्स इज इक्वल टू फोर अँड वाय इज इक्वल टू थ्री. आणि या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन, सोल्युशन ऑफ इक्वेशन हे तुमच्या लक्षात पाहिजेच.